मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी बी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे भूत. लेखक प्रथमेश काटे. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. तर हे भूतबीत सगळं खोटं असते कळालं. मनोहरने स्ट्रायकर टोलवून शेवटची कवडी हॉलमध्ये पाडली आणि कॅरमचा डाव आणि हा विषय दोन्ही संपवले. रात्री 11:30 वेळ. अक्षय, मनोहर व सुरेश रवीच्या घरी कॅरम खेळण्यासाठी जमलेले. आज फारच उशीर झाला होता. घरातील सर्व झोपले होते त्यामुळे चौघेही बाहेर पोर्चमध्ये बसले होते. तास दीड तास मस्त डाव रंगला होता आणि चौघांच्या गप्पाही बोलता बोलता सहज विषय निघाला की भूतकेत अमानवी शक्ती अशा गोष्टी खरंच असतात का. यावर मनोहरचं म्हणणं होतं भूतबीत वगैरे खोटं असतं, हे सगळे फक्त मनाचे खेळ असतात. या उलट अक्षय आणि सुरेशचं ठाम मत होतं की भूत असतातच. रवीलाही ते पटत होतं पण मनोहरला तो चांगला ओळखत होता. मनोहर कसलेला वादपटू होता. चर्चेचा विषय कोणताही असो तो असे काही मुद्दे मांडायचा तेही इतक्या तडफेने की समोरचा निरुत्तर होऊन जायचा. त्यामुळे वाद घालण्यात अर्थ नाही असा विचार करून रवी गप्प बसला आणि शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत होता. अक्षय आणि सुरेशला हे सगळं माहीत असूनही ते मात्र ऐकत नव्हते. अगदी तावातावाने आपलंच कसं खरं ते पटवून द्यायचा प्रयत्न करत होते. त्यासाठी आपल्या नातेवाईकांचे, मित्रांचे, त्यांच्या नातेवाईकांचे किस्से तिखट मीठ लावून रंगवून सांगत होते. अक्षयच्या काकांना तमाशा पाहण्याची आवड. एकदा रात्री उशिरा घरी येताना त्यांना वाटेत त्यांच्या वयाचा इसम भेटला. त्याने काकांकडून विडी मागितली, त्यांनी दिली. मग बोलत बोलत ते पुढे चालू लागले. त्या दिवशी पौर्णिमा होती, लखच अन्न पडलं होतं. थोड्या वेळाने काकांचं जमिनीकडे लक्ष गेलं. त्यांना दिसलं की त्या माणसाची सावली नाहीये. सर्व प्रकार त्यांच्या ध्यानात आला. खाली मान घालून त्यांनी मनातल्या मनात हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात केली. जरा वेळाने वर पाहिले तर तो माणूस गायब. सुरेशच्या आजोबा एकदा आपल्या मित्राच्या घरी गेले होते. रात्री घरामागील परसात गेले. जवळच विहीर होती, तिथे त्यांना काहीतरी हालचाल जाणवली. काकांनी आपल्याकडची बॅटरी उचलून तिकडे वळवली. विहिरीच्या काठावर एक सफेद साडी नेसलेली स्त्री उभी होती. बॅटरीचा उजेड अंगावर पडताच तिचं संपूर्ण शरीर थरारलं. तिने रागाने आजोबांकडे पाहिले. तिच्या डोळ्यात बुबळेच नव्हती. क्षणभरच त्यांच्याकडे बघून तिने विहिरीत उडी मारली. तो प्रकार पाहून आजोबांची बोबडीच वळाली. सगळं उरकून कसा बसा धोतराचा कसोटा सावरत त्यांनी घराकडे धूम ठोकली. आपलंच असं होईल असा विचार करून त्यांनी ते कुणाला सांगितलं नाही. तो नक्की काय प्रकार होता याची शहानिशा करण्याचा प्रयत्न केला नाही. पण त्यानंतर पुन्हा कधीच ते त्या मित्राच्या घरी गेले नाही. अक्षय व सुरेशकडे अशा किस्स्यांचा भरपूर साठा होता. कुणाच्या काकाला भूत दिसलेलं तर कुणाच्या मित्राला. आता त्यात किती तथ्य हे त्यांनाच ठाऊक. पण आपला अनुभव कुणी सांगत नव्हते. मी स्वतः भूत बघितलं आहे असे कुणी छाती ठोकपणे बोलू शकत नव्हतं. नेमका हाच पॉइंट पकडून मनोहरने त्यांच्यावर मात केली होती. चला आज लईच उशीर झाला, उभा राहा, सुरेश म्हणाला. तिघे उठून पोर्चवरून खाली उतरले. सुरेशने तिघांचा निरोप घेतला आणि सायकलवर टांग मारून घरी निघाला. चला अक्षा, मनोहर अक्षयला म्हणाला. दोघांची घरं एकमेकांच्या जवळ होती. इथून ते एकत्रच घरी जायचे. नाही रे, मला शेतावर जायला सांगितले पप्पांनी. तू जा, अक्षय म्हणाला. बर बाबा, असं म्हणून मनोहर निघाला. अक्षयने रवीकडे पाहून स्मित केलं आणि येतो असं दर्शवत हात उंचावला. रवीने हसत मान डोलावली. अक्षय शेताकडे गेला. दाट काळोख पसरला होता. आज बहुतेक कामोसे असावी. रस्त्याच्या दोन्ही बाजूला घरं होती पण यावेळी साहजिकच सगळ्या घरांच्या लाईट्स बंद होत्या. क्वचित एखाद्या घराबाहेर एखादा बल्ब जळताना दिसायचा. चिडीचूप शांतता पसरलेली होती.
मनोहर आपल्याच विचारात मग्न होऊन चालला होता. चहूबाजूंनी पसरलेल्या काळ्या कुट्टा अंधाराकडे, भीतीदायक वातावरणाकडे त्याचं बिलकुल लक्ष नव्हतं. अर्थात आजतं तरी त्याला काही फरक पडला नसता. मनोहर वाकडे दिसायला चार चौघांसारखाच, गहुवर्णी चेहरा, मध्यम उंची, किंचित बेडोल बांधा, नाकी डोळी भरा. व्यक्तिमत्वातही विशेष असं काही नव्हतं, स्वभावही जरा विक्षिप्तच. त्याच्यात इतरांना आवडावी अशी एकच गोष्ट होती, ती म्हणजे त्याचं बोलणं, कुठल्याही विषयावर त्याची मते तो इतक्या रोखठोक व तडपधारपणे मांडायचा की समोरचा आवक होऊन जायचा. बोलणेही नेहमी मुद्देसूद व विषयाला धरून. काही माणसं आपली अफाट वक्तृत्व शैली दाखवण्यासाठी मूळ विषय सोडून वेगळंच काहीतरी बोलू लागतात आणि शब्दांचं जंजाळ उभं करतात. तसं मनोहरचं नव्हतं. समोरच्याचं मन न दुखवता बोलायचा. बोलण्याची स्टाईल इतकी आकर्षक की समोरचाही आपली हार मान्य करून त्याचा ऐकण्यात हरवून जायचा. मनोहरला त्याच्या कॉलेजमधली एक मुलगी आवडत होती. तिला कशी पटवायची याच विचारात तो होता. तसं त्याला एखादी मुलगी आवडली यात काही नवल नव्हतं. त्याला आतापर्यंत बऱ्याच मुली आवडल्या होत्या, फक्त मुलींना तो आवडला नव्हता. चुकून कधी एखादीने त्याच्या आकर्षक बोलण्याला भुलून त्याचं प्रपोजल ऍक्सेप्ट केलंच तरी थोड्या दिवसात त्याचा विक्षिप्त स्वभाव आणि तो फक्त बोलायच्या कामाचा आहे, जे बोलतो ते स्वतः त्यालाही सिद्ध करता येत नाही हे तिला लक्षात यायचं. मग एक सनसनीत कानाखाली देऊन त्याला सोडून जायची. इतक्या थप्पड खाऊन त्याचे गाल व मन दोन्ही निगरगट्ट झाले होते. हळूहळू आजूबाजूची घरे विरळ होत जाऊन संपली. आता एका बाजूने दाट झाडी आणि दुसरीकडे उंचच उंच वाढलेला दाट ऊस होता. अचानक ऊसामध्ये जोरात सळसळ झाली. त्या आवाजाने मनोहर दचकला. त्याने त्या दिशेने पाहिलं. कदाचित एखादं पाखरू असेल असा विचार करून तो पुढे चालू लागला. तर त्याच्या प्रत्येक पावला गणिक ऊसात होणारी सळसळही त्याच्या बरोबर पुढे सरकू लागली. मनोहर क्षणभर जागीच थबकला, पुन्हा चालू लागला. परत तेच. आता मात्र तो जरा घाबरला. आईला या दामोनानाच्या ऊसात परत वाघ घुसला का काय, तो मनाशीच म्हणाला. मग ऊसापासून थोडा दूर झाडीच्या कडेला सरकून चालू लागला. थोडा वेळ मगासारखी शांतता झाली. आता मनोहर थोडा सावधपणे चालत होता. इतक्यात त्याच्या पुढ्यात काहीतरी वजनदार वस्तू पडली. मनोहरने आपल्या हातातील बॅटरीचा झोत त्यावर पाडला. चार पाच फूट अंतरावर एक भला मोठा दगड पडला होता. मनोहर थोडक्यात बचावला होता. हा दगड काही सेकंदानंतर पडला असता तर विचारानेच त्याच्या मनात धडकी भरली. पण हे नक्की चाललंय काय, त्याला प्रश्न पडला. तो मस्तीखोर बोल बच्चन वगैरे होता, पण त्याची कुणाशी दुश्मनी नव्हती. कुणी मजा घेते म्हणावं तर तेवढ्यासाठी यावेळी कोण जागा असेल, पण मग हे सगळं आहे काय. इतक्यात त्याला आठवलं, 5 वर्षापूर्वी या ऊसात वाघ शिरला होता. त्याने ऊस मालक दामोनानाच्या बायकोला चंद्राबाईला मारलं होतं. तेव्हापासून तिचा आत्मा या ऊसापाशी रात्रीच्या वेळी भटकत असतो असं गावातील लोकांचं म्हणणं होतं. आणि आता त्याच रस्त्यावर मनोहर उभा होता. मन घट्ट करून मनोहर रस्त्याच्या मधोमध चालत होता. त्या रस्त्यावर रात्री भटकणाऱ्या चंद्रिकाबाईच्या भूताबद्दल शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून, कॉलेजमधील गावातल्याच मुलांकडून, इतर काही ओळखीच्या गावकऱ्यांकडून ऐकलेले किस्से त्याला आठवत होते. मनात चलबिचल सुरू होती, पण भूतास्त हे मानायला सहजासहजी तयार होत नव्हतं. काही असो, मगाशी त्याचं डोकं फुटण्यासाठी थोडक्यात बचावलं होतं. त्याचा परिणाम साहजिकच मनावर झाला होता. आणि घाबरलेलं मन कुठलीही गोष्ट चटकन मान्य करायला तयार होतं. तसं घडू नये यासाठी तो मनोमन देवाकडे प्रार्थना करत होता. मनोहर, अचानक त्याला मागून बारीक स्वरात कुजबुजत्या आवाजातील हाक ऐकू आली. पाठोपाठ पैंजणाची हलकीशी किनकिन, त्याची पटापट पडणारी पावलं पुन्हा थबकली. त्याने थोडा वेळ कानोसा घ्यायचा प्रयत्न केला, पण काही हालचाल जाणवली नाही. तो पुन्हा चालू लागला. मनोहर, परत तोच आवाज अधिक स्पष्टपणे आला. मनोहरने झटकन मागे वळून पाहिलं तर मागे दूरपर्यंत कोणीच नव्हतं. पण त्याला आवाज ऐकल्याची पूर्ण खात्री झाली होती. आता मात्र त्याच्या मनाविरुद्ध त्याचा धीर सुटत चालला होता. हाताची मूठ घट्ट आवळून तो पुढे निघाला. तसा मागचा पैंजणाचा आवाजही वाढला, जसं की कोणी बाई त्याच्या मागे मागे येत असावी. त्याच्या हृदयाची धडधड वाढू लागली. त्याने अजून वेगाने चालायला सुरुवात केली. धावता धावता मनोहरला धाप लागली.
इच्छा नसूनही तो क्षणभर थांबला, दीर्घ निश्वास सोडून पुढे जाण्यासाठी पाऊल उचललं. इतक्यात मनोहर, अगदी कानापाशीच तो आवाज मनोहरला जाणवला. भीतीची एक लहर त्याच्या संपूर्ण शरीरभर उमटली. त्याला काही सुचणार त्याआधीच एक थंडगार भक्कम हात त्याच्या खांद्यावर पडला. हाताची बोटे त्याच्या खांद्यात रुतली आणि आग या मोठ्याने ओरडून मानेवरचा हात मनोहरने जोरात ढकलला आणि जीवाच्या आकंताने धावत सुटला. मनोहर, यावेळचा आवाज अक्षयचा वाटत होता, पण मनोहर थांबला नाही. अय मन्या, थांब, आता रवीचा आवाज वाटत होता. नक्की भूताटकीचाच प्रकार दिसतोय. देवा वाचव रे, मनाशी म्हणत मनोहर अजूनच जोरात पळू लागला. आता तो उसाने झुडूप असलेला भाग संपून परत घरं दिसू लागली होती. पळता पळता मनोहर तोल जाऊन खाली पडला. कसा बसा उभा राहत शर्टवरची माती झटकून तो पळायला लागणार. तोच कोणीतरी मागून त्याला पकडून त्याचं तोंड घट्ट दाबलं. मनोहरने भीतीने डोळे बंद केले. जवळच एका घराबाहेर बल्ब जळत होता. त्या व्यक्तीने मनोहरला ओढत परपटत तिकडे नेलं आणि त्याच्या तोंडावरचा हात काढला. तसा मनोहरने आरडाओरडा करायला सुरुवात केली. समोरच्या व्यक्तीने जोरात मनोहरला कानफटात मारली. ओरडणं थांबवून रडतच डोळे उघडले. समोर खरंच रवी आणि अक्षय उभे होते. अक्षय, रव्या, तुम्ही इथं? म्हणजे तुम्ही दोघांनीच मला घाबरवलत. हां, आम्हाला माहीत होतं की तुला कितीही काही सांगितलं तरी तू नेहमीसारखं स्वतःच खरं करणार. म्हटलं बघावं, तू खरंच आपल्या म्हणण्यावर ठाम राहतो की फक्त फुकटच्या बाता मारत असतो? त्याचं बोलणं ऐकून मनोहर मनातून खजील झाला. म्हणून मग तुझी परीक्षा घेण्यासाठी रवीने हा प्लॅन बनवला आणि मला आज तुझ्या सुरेशच्या येण्याआधी त्याच्या घरी यायला सांगितलं. मग तुम्ही येईपर्यंत सगळा प्लॅन समजावून सांगितला. काय म्हणजे हा सगळा या रवीचा प्लॅन होता? मनोहरसाठी हा दुसरा धक्का होता. पण मग सुरेश बरोबर तू पण माझ्याशी वाद का घातला? कारण भूत असतात की नाही याबद्दल रवीचं मत तुला माहीत नव्हतं, पण माझं भूत असतात यावर विश्वास आहे ते तुला माहीत आहे. त्यामुळे मी शांत बसलो असतो तर तुला संशय आला असता, अक्षयने स्पष्ट केलं. आणि शेतावर जायचं आहे असं सांगितलं ते पण खोटंच. हां, तू थोडा लांब जाईपर्यंत हा आमच्या घरामागच लपून राहिला. मग दोघांनी तुझा पाठलाग करायला सुरुवात केली. आधी घरं होती तोपर्यंत लपून राहत अवघड होतं. मग मी पुढे झुडपात घुसलो आणि अक्षय दामुनानांच्या उसात शिरला. रवी म्हणाला, मानलं बुवा, हात जोडून मनोहर म्हणाला, पण तुला घाबरवण्यापायी या रव्यानं मला पैंजण घालायला लावली. एक पाय पुढे करून रवीकडे रागाने बघत अक्षय म्हणाला. तसे मनोहर आणि रवी हसायला लागले. आता घरी जायचं काही तच हसत बसणार, अक्षय म्हणाला. हां, पण आता रवी घरी कसा जाणार? मनोहरने विचारले. नाही, तो माझ्या घरी थांबल, उद्या सकाळी जाईल, अक्षयने सांगितले. बरं, तिघेही घराकडे निघाले. बल्बच्या उजेडातून बाहेर पडताच अक्षयचं अंग थरारलं. त्याच्या डोळ्यात क्रूरता आणि ओठांवर कपटी हास्य पसरले. मनोहरची टिंगल करायच्या नादात अक्षयने चंद्रिकाबाईच्या उसात शिरण्याची केलेली चूक त्या तिघांना भोवणार होती. मी एक नवीन चॅनल ओपन करत आहे, त्यावर तुम्हाला ॲनिमेटेड हॉरर स्टोरीज पाहायला मिळतील. त्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.